हाय गाइस, वेलकम टू यूपीएससी चैंपियन चैनल 2 मिनट सीरीज टिप्स एंड ट्रिक्स। सो अपन नवीन सीरीज स्टार्ट केलेली आहे यूपीएससी एमपीएससी कंबाइन या तीन एग्जामसाठी करंट अफेअर्स। विजन आयएसचे करंट अफेअर्स आहे इयरली, जे आपण 2 मिनिटमध्ये एक एक टॉपिकमध्ये कंप्लीट करणार आहोत। मराठीमध्ये डाटा आहे, इंग्लिशमध्ये, सो डोंट वरी। स्टार्ट करूया आपण। ज्युडिशियरी नवीन टॉपिक आहे, पॉलिटीमधलाच। प्रोविजन्स रिलेटेड ॲडिशन अँड ट्रान्सफर ऑफ जजेस पहिला टॉपिक आहे ज्युडिशरीमधला। कोणता? तर प्रोविजन्स रिलेटेड ॲडिशन अँड ट्रान्सफर ऑफ जजेस। जजेसचे ट्रान्सफर आणि जजेसचे आपण ॲडिशन केलेले आहे त्याबद्दलच्या प्रोविजन्स आहेत। फर्स्ट आहे ॲडिशन ऑफ जजेस। ॲडिशन केलेले आहे जजेसची, ते आपण बघूया। सुप्रीम कोर्टचे किती होते जजेस? तर 31 होते। ते आता किती केलेले आहे? 34 केलेले आहे चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्या रिकमेंडेशननुसार। नंतर प्रोविजन आहे आर्टिकल 124 आहे, स्ट्रेंथ ऑफ सुप्रीम कोर्ट, जे आहे 8, मीन्स 1 चीफ जज प्लस 7। देन आर्टिकल 124(1), त्यामध्ये आहे पॉवर। पॉवर काय आहे पार्लमेंटची? ती त्यांनी मेन्शन केलेली आहे, इन्क्रीज नंबर ऑफ जजेस। पार्लमेंट इन्क्रीज करू शकतात नंबर ऑफ जजेस, ती पॉवर आहे 124(1)। देन पार्लमेंट सुप्रीम कोर्ट ॲक्ट 1956 स्ट्रेंथ वाढवू शकतात पार्लमेंट ॲक्टनुसार 1956। देन अमेंड करू शकतात, 2009 अमेंडमेंट केलेली आहे 25 किती केलेली आहेत? 31। 2009 अमेंडमेंटनुसार 25 जजेस होते ते 31 केलेले आहेत, आणि आता किती केलेले? तर 34 केलेले आहेत 2019। सो हे लक्षात ठेवा तुम्ही, ॲडिशन ऑफ जजेस किती आहेत आता सुप्रीम कोर्टमध्ये? तर 34 आहेत, चीफ जस्टिस ऑफ इंडिया करतात अपॉइंट, अँड पार्लमेंटचे रिकमेंडेशन लागते, पार्लमेंट पास करते। देन हे लक्षात ठेवा, सोपा आहे आर्टिकल ज्युडिशियरीबद्दल ॲडिशन ऑफ जजेस। देन थँक्यू सो मच गाईज, कीप वॉचिंग, स्टे होम स्टे सेफ, लाईक करा, सबस्क्राईब करा अँड शेअर करा। थँक्यू सो मच, बाय बाय।